स्वप्नील मल्होत्रा दिसायला खूप हँडसम, काळेशार डोळे, सिल्की केस, तसं मनाने खूप चांगला आणि हसरा चेहऱ्याचा पण. कोणाचा राग आला त्या व्यक्तीचं काही खरं नाही, असा आपल्या कथेचा हिरो. त्याच्या फॅमिलीमध्ये त्याचे पप्पा राजेश आणि राजश्री आई, त्याची लाडाची आजी शर्मिला, लहान बहीण आणि भाऊ मानसी आणि मानस. आपल्या स्वप्नीलच्या खूप लाडाची, तिघांमध्ये खूप प्रेम होतं. एकमेकांशिवाय त्यांचं पानसुद्धा हलत नव्हतं. तसं ते एकमेकांना सगळं काही शेअर करत होते. तसा घरचा खूप श्रीमंत होता आपला हिरो, कसलीही कमी नव्हती त्याला. आणि एवढे श्रीमंत असूनसुद्धा ते सगळ्यांशी खूप प्रेमाने आणि आपुलकीने वागायचे. श्रीमंतीचा अजिबात गर्व नव्हता त्यांना. घरच्या नोकरांनासुद्धा त्यांच्या घरात प्रेम आणि चांगली वागणूक मिळायची. छोटंसं आनंदी आणि सुखी कुटुंब. तसं आपल्या स्वप्नीला लहानपणापासून फोटो काढण्याची खूप आवड होती. त्याच्याकडे आधी कॅमेरा नव्हता, तेव्हा तो मोबाईलमध्ये फोटो काढायचा. त्याची आवड लक्षात घेताच त्याच्या आईबाबांनी त्याच्या बर्थडेला कॅमेरा गिफ्ट केला. कॅमेरा बघून त्याला त्याची स्वप्न दिसत होती आणि त्याने खूप मेहनत करून ती पूर्ण केली आणि आज त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले होते. आज तो खूप मोठा आणि फेमस फोटोग्राफर आहे. जसं त्याचं प्रेम त्याच्या फॅमिलीवर होतं, तसंच प्रेम त्याचं कॅमेरावर पण होतं. त्याचा जणू श्वास होता कॅमेरा. त्याने त्या कॅमेरामध्ये एवढी सुंदर सुंदर फोटो काढली होती आणि त्या फोटोमुळे स्वप्नीला खूप प्राईज, सर्टिफिकेट आणि खूप स्पर्धा पण त्याने जिंकल्या होत्या. आणि अजून त्याला बरंच काही अचीव करायचं होतं आणि तो त्याच्याच तयारीला लागला होता. त्याला आता खूप सुंदर फोटोची गरज होती म्हणून त्याने विचार करून काही ठिकाण सिलेक्ट केली होती आणि तो तिकडे जायच्या तयारीत होता. त्याने जे ठिकाण निवडलं होतं ते छोटंसं गाव होतं, मुंबईपासून थोडं लांब अंतरावर छोटं गाव होतं, तिथे तो जाणार होता. गावजवळ असल्यामुळे तो त्याच्या स्पोर्ट बाईकवरून जायला निघाला होता. तो सकाळी लवकरच गावाकडे जायला निघाला होता. तिथे त्याचा मित्र होता, तो त्याच्याच घरी राहणार होता. त्याच गावात एका छोट्या आणि सर्वसामान्य कुटुंबामध्ये नेहा राहत होती. दिसायला खूप सुंदर होती, जणू परीच. कमरेच्या खाली जाणारे सिल्की केस, गालावर पडणारी कडी आणि ओठांच्या वर असलेली तीळ तिचं सौंदर्य अजून वाढवत होती. स्ट्रॉबेरीसारखी ओठ, खूप सुंदर होती आपली नेहा दिसायला. कोणी तिच्याकडे एकदा पाहिलं तर तिच्या प्रेमात पडेल अशी होती ती. वयाने लहान होती, नुकतीच 10वी सुटली होती आणि 11वीसाठी ॲडमिशन घ्यायचा विचार चालू होता. लहानपणापासून खूप हुशार, तिला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला खूप आवडायच्या. खूप प्रेमाने ती शिकायची. स्वभावाने खूप बोलकी, सगळ्यांना आपलंसं करणारी आणि तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघून सगळे तिच्यासोबत मनमोकळेपणाने बोलत होते. तिच्या घराची परिस्थिती जेमतेम असली तरी ती तिच्या आईबाबांना मदत करायची, गावातील छोटे मोठे काम पण करायची, म्हणजेच तेवढ्याच तिच्या कुटुंबाला हातभार लावायला मदत करायची. एवढी लहान होती पण तिच्या हाताला चव होती, जणू अन्नपूर्णाच होती ती. तसं तिचं घर खूप लहान, त्यात बाबा जयंत, आई शारदा, दोन लहान बहिणी प्रिया आणि पिंकी. नेहा खूप चांगला स्वयंपाक करत असल्यामुळे तिला गावातील पाटील यांनी त्यांच्या घरात स्वयंपाकाचे काम दिले होते. ती पण खूप आनंदाने सगळं करत होती. पाटलांची बायको तर तिला मुलगीच म्हणत होत्या. नेहा खूप आवडायची त्यांना आणि आपली नेहा होतीच तशी सगळ्यांना आवडणारी. तिचं कॉलेज पण करायची आणि घरात सगळ्यांना मदत करून पाटलांच्या इथे स्वयंपाक पण करायची. त्यांच्या कॉलेजमध्ये काहीतरी प्रोग्राम होता म्हणून 11वी आणि 12वीच्या मुलांना एक आठवडा सुट्टी दिली होती, म्हणून नेहा एकदम निवांत होती. सकाळी जरा उशिरा सुटली होती आणि तिचं आवरून ती पाटलांच्या इथे गेली. पाटलाला दोन मुलं होती, मुकेश आणि अतुल. हे दोघं मोठे असल्यामुळे ते नेहाला त्यांची छोटी बहीण म्हणायचे आणि नेहा पण दादा दादा करून त्यांना पुढे मागे करायची. पाटलाला मुलगी पाहिजे होती पण देवाने त्यांना दोन्ही मुले दिली होती. मुलगी तर ते आपल्या नेहाला मानत होते. मुकेश आणि अतुलच्या पण खूप लाडाची होती आपली नेहा. ती आत येताच दीपालीने नेहाला आवाज दिला. दीपाली म्हणजे मुकेशची बायको. नेहा जा बरं, तुझ्या दादाला तूच उठव बरं. 10 वेळा उठवून झालं पण तुझा दादा उठायचं काही नाव घेत नाही आहे. दीपाली वहिनीचं बोलणं ऐकून ती मुकेश दादाच्या बेडरूममध्ये पण आली. अगं पूर्ण ऐकून तर घे माझं, दीपाली तिला ओरडून सांगत होती. पण ती ऐकायला नेहा तिथे नव्हती, ती तर मुकेशच्या बेडरूममध्ये गेली होती. रोज नेहाच मुकेश दादाला उठवायची म्हणून रोजप्रमाणे तिने आज पण त्याच्या अंगावरील ब्लँकेट ओढले आणि बोलू लागली. दादा काय हे, तुला सकाळी सकाळी का जाग येत नाही रे? तू मुद्दाम करतो का? म्हणजे मी तुला उठवायला यायचं म्हणून. इकडे नेहा त्याचं ब्लँकेट ओढत होती आणि तिकडे तो त्याचं ब्लँकेट ओढत होता. तोच तिला बाहेरून मुकेश दादाच्या बोलण्याचा आवाज येतो. खरं तर मुकेश बोलत रूममध्ये येतो. नेहा गोंधळून मुकेशकडे पाहत, दादा तू इथे, मग इथे कोण झोपलाय? या दोघांचं बोलणं ऐकून झोपलेली व्यक्ती उठून बसली आणि किलकिले डोळे करून त्या दोघांकडे बघू लागली. नेहा त्याच्यासमोर कमरेवर हात ठेवत त्याच्या डोळ्यात पाहत बोलायला लागली, तुम्ही कोण आणि माझ्या मुकेश दादाच्या बेडवर काय करत आहात?
म्हणजे असं कसं झोपू शकतात? तिचं बोलणं ऐकून स्वप्नीलची झोपच उडाली आणि तो काही वेळासाठी तिलाच पाहत राहिला. तिने सिम्पल असा पंजाबी ड्रेस घातला होता, केस मोठे असल्यामुळे केसांचा सुंदर अंबाडा पाडला होता. तिचं सुंदर आणि निरागस रूप बघून तो हरवला तिच्यात. इकडे नेहा तिची एकटीच बडबड करत होती. तोच मुकेशने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला रूमच्या बाहेर घेऊन गेला. अगं ते पाहुणे आहे आपले, त्यांच्यासमोर किती बोलणार आहेस आणि ते किती मोठे आहे तुला माहिती नाही आहे. त्यांना फोटो काढण्याची खूप आवड आहे आणि त्यांनी आजपर्यंत खूप सुंदर सुंदर फोटो काढले आहेत आणि त्याबद्दल त्यांना खूप प्राईज पण मिळाले आहे. नेहा मुकेशचं बोलणं ऐकत होती. बरं, आता त्यांना जास्त काही त्रास देऊ नकोस, मी माझं काम करतो, तू पण तुझं काम कर बहिणाबाई, आणि आज पण येताना डब्बा पण घेऊन येशील, ती हसून मानाला होते. मुकेश तिच्याकडे प्रेमाने पाहतो आणि तिचा गाल ओढतो आणि हसून निघून जातो. ती अतुल दादाच्या रूममध्ये जाते. अतुल त्याचा आवरत होता. ती त्याच्याकडे पाहत, दादा झालं का तुझं आवरून? हो गं बहिणाबाई झालं. दादा आपल्या इथे पाहुणे आले आहेत, मुकेश दादा सांगत होता ते पाहुणे खूप सुंदर सुंदर फोटो काढतात. बहिणाबाई माहिती आहे मला. मग दादा माझं एक काम करशील का? हां बोल ना बहिणाबाई. दादा मला पण फोटो काढायचे आहे, त्यांना सांगशील का माझे फोटो काढायला? तिचं बोलणं ऐकून अतुलला हसू येतं. दादा हसतोस काय, मी काही चुकीचं बोलले का? मी सांगेल त्यांना तुझे फोटो काढायला, पण आता नाही, नंतर. पण दादा, अगं बहिणाबाई पाहुणे लवकर जाणार नाही आहे, 15 ते 20 दिवस आपल्या इथेच आहे, आणि आमच्याकडून त्यांना काही मदत नाही झाली तर तुला मदत करायची आहे त्यांना, करशील ना मदत? नेहा हसून, हो दादा नक्की करेल. ती पुन्हा अतुलकडे निरागसपणे पाहत, दादा नक्की सांगशील ना त्यांना माझा फोटो काढायला? अतुल तिच्या डोक्यावर हात ठेवत, हो गं माझी बहिणाबाई नक्की सांगेल. बरं चल मी जातो, आणि तो निघून जातो. पाटील यांची ऑइल मिल होती. मुकेश ऑइल मिलचं सगळं काही पाहत होता आणि अतुलचं कॉलेज सुरू होतं. इंजिनियरचा स्टुडंट होता. त्या दोघांचीही आपली नेहा खूप लाडाची होते. दोघे तिला लहान बहिणाबाई म्हणत होते आणि लहानपणापासून एक रक्षाबंधन पण त्यांची सुटली नव्हती. इकडे स्वप्नील त्याचा आवरून बाहेर आला. त्याला समोर वैशाली काकू म्हणजे पाटील यांची बायको दिसल्या. त्या स्वप्नीलकडे पाहत, ये ना बस, तू काय घेणार, चहा की कॉफी? काकू मी चहा घेणार. त्या नेहाला आवाज देऊन चहा ठेवायला सांगतात. नेहा मस्त आले आणि गवती चहा टाकून चहा बनवते आणि त्याला देते. तो एक सेप घेतो आणि म्हणतो, वा चहा खूप अप्रतिम झाला आहे. नेहा हसून थँक्यू म्हणते आणि किचनमध्ये निघून जाते. वैशाली स्वप्नीलकडे पाहत, बाळा तुला काही लागलं तर नक्की सांग, हे पण तुझंच घर आहे. ते काकू मला तुमच्या गावात राऊंड मारायचं आहे, म्हणजे मी आधी सगळीकडे फिरणार आणि मगच माझ्या स्पर्धेसाठी फोटो काढणार. तुम्ही माझ्यासोबत कुणाला पाठवणार का? म्हणजे ते मला पूर्ण गाव दाखवतील. वैशाली ताई विचार करतात, आता कुणाला पाठवायचं, कारण मुकेश तर ऑइल मिलमध्ये गेला आणि अतुल कॉलेजला. त्या नेहाला आवाज देतात. तशी नेहा बाहेर येते, पण तिच्या हातात खूप मोठा लाल भोपळा असतो. वैशाली ताई तिच्याकडे पाहत, अगं राणी तुझं वजन आणि त्याचं वजन किती, आणि तू का उचलला? कुणाला तरी सांगितलं असतं उचलायला. काकू असू द्या, एवढ्या पण वजनी नाही आहे तो. बरं तुम्ही का बोलवलं मला? अगं हे स्वप्नील सर आहेत, तू यांना मदत करशील का? हो करेल ना काकू, पण मी काय मदत करू यांना? अगं यांना आपलं गाव बघायचं आहे, ते तू दाखव त्यांना. आणि असंही तुला गावातील सगळं काही माहिती आहे काकू, त्यात काय आहे, या सरांना गाव बघायचं आहे ना, मी दाखवते, पण त्याआधी स्वयंपाक करून घेते. ती स्वप्नीलकडे पाहत, सर मला अर्धा तास द्या, मी माझं आवरून घेते, चालेल ना तुम्हाला? त्याने स्माईल करत, हो चालेल. तशी ती आत निघून गेली. वैशाली काकूंना पण काम होते म्हणून त्या पण बाहेर निघून गेल्या. स्वप्नील तिथेच पेपर वाचत बसला, पण पेपर वाचत असताना त्याचं लक्ष नेहाकडे होतं. तिथून किचन दिसत असल्यामुळे त्याला ते दिसत होते. एवढी लहान ही पण किती पटापट सगळं करत आहे, कमाल आहे हिची, खूपच फास्ट आहे ही. आणि तिने सांगितलेल्या अर्ध्या तासात तिने ते कम्प्लीट पण केले. तिचं किचनचं आवरून फ्रेश होते आणि वैशाली काकूंना आवाज देते. काकू बाहेर आल्यानंतर त्यांना सांगते, स्वयंपाक झाला आहे, मी जाते, या सरांना आपलं गाव दाखवते. काकू तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात, हो दाखव, पण त्याआधी त्या सरांना जेवायला दे, मग जा गाव दाखवायला. तिने स्वप्नीलला जेवायला दिले. खूप चविष्ट स्वयंपाक तिने बनवला होता. स्वप्नील तर खूप दिवसानंतर एवढं टेस्टी जेवण करत होता. त्याचं जेवण होतं तसं ती डब्बे पॅक करते आणि बाहेर येत, सर चला निघायचं का? हो. तो तिच्याकडे पाहत, तू जेवण खूप छान बनवते, मला खूप आवडले. ती हसून थँक्यू म्हणते. वैशाली त्या दोघांकडे पाहत, सांभाळून जा आणि स्वप्नील तू काहीही काळजी करू नको, नेहा तुला सगळं काही दाखवेल. हो काकू बरं, निघतो आम्ही. तो नेहाकडे पाहतो, हो पुढे मी आलो 10 मिनिटांमध्ये. आणि तो रूममध्ये निघून गेला. त्याने टी शर्ट आणि जीन्स घातली होती. बॅगमध्ये कॅमेरा आणि गॉगल लावून तो बाहेर येतो आणि नेहाला आवाज देत, निघायचं का? नेहा त्याच्याकडे पाहते आणि पाहतच राहते. खूप हँडसम दिसत होता तो.
ते भानावर येत हो निघायचं आणि ते चालत चालत जातात. नेहमी सगळ्यांसोबत बडबड करणारी ती स्वप्नीलसमोर एक शब्दही बोलत नाही. जवळजवळ 15 मिनिटं होतात, पण त्या 15 मिनिटात दोघांपैकी कोणीच कोणाशी बोलत नाही. स्वप्नील तिच्याकडे पाहत, नेहा तू अशी शांत का नाही? घरी तर किती बडबड करत होती, मग आता का शांत आहेस? ती त्याच्याकडे पाहत, ते मला वैशाली काकू म्हटल्या होत्या, सरांसोबत जास्त बडबड करू नकोस म्हणून मी शांत आहे. तिचं म्हणणं ऐकून त्याला हसू येतं, पण नॉर्मल होत. बरं, मी तुला काही जे काही विचारेल ते मला सांग. ती पण मान हलवून हो म्हणते. बरं, मला सांग तू या बॅगमध्ये काय घेतलं आहेस? सर, ते मुकेशदादा आणि अतुलदादासाठी भाजी पोळी आहे, त्यात ते मी रोज त्यांना द्यायला जाते. अतुलदादाला ऑइल मिलमध्ये जे काम करतात त्यातील कोणीही अतुलदादाचा डब्बा घेऊन जातात. ते दोघे रस्त्याने चालत होते आणि गावातील लोक त्या दोघांकडे पाहत होते. नेहा गावातील प्रत्येकांशी हसून बोलत त्यांची विचारपूस करत होती. स्वप्नील फक्त तिचं निरीक्षण करत होता. ते निघाल्यापासून पोहोचेपर्यंत एकही अशी व्यक्ती नव्हती की ती नेहाशी बोलली नव्हती. तिच्या बोलक्या स्वभावामुळे सगळेच तिच्यासोबत बोलत होते. तोच त्यांना पाटील काकांचं शेत लागतं. ती स्वप्नीला दाखवते, हे पाटील काकांचं शेत आहे. तोच तिला पाटील काका येताना दिसतात. सर, ते बघा, पाटील काका पण आलेत, चला तिथे जाऊया. पाटील काका तिच्या डोक्यावरून हात फिरवत, आली का माझी मुलगी? हो काका, आले. बरं काका, तुम्ही इथलं काम करा आणि घरी जा आणि जेवण करून आराम करा. हो बाई, आता मुलीची ऑर्डर आहे ते एक करायला पाहिजे ना. स्वप्नील तर तिचं हसणं बघून तिच्या खळीच्या जणू प्रेमातच पडला होता. खरंच किती निरागस आहे ही, आणि काय गं, आपल्या पाहुण्यांना का घेऊन आली इथे? काका, ते सरांना आपलं गाव पाहायचं होतं, तेच त्यांना दाखवत आहे. काका हसून, बरं दाखव त्यांना, पण जास्त बडबड करू नकोस. ती नाटक करत रागाने काकांकडे पाहते. स्वप्नील तर तिचं हसणं, तिचं बोलणं आणि तिचे हावभाव बघून त्याला तिच्या निरागसपणाचंही हसू येत होतं. ते थोडा वेळ तिथे गप्पा मारून पुन्हा पुढे जायला निघाले. स्वप्नील कधी एवढा पायी चालला नव्हता. त्याला चालताना दम लागत होता, कारण गावाकडील ऊन त्यामुळे त्याला थकवा जाणवत होता. तो तिच्याकडे पाहतो तर ती त्याला खूप प्रेम दिसत होती. तो तिला विचारतो, तू रोज चालत जाते का? हो सर, मी रोज चालत जाते, आणि सर चालत राहिल्याने आपले शरीर मोकळे राहते आणि मला चालायला कधीही कंटाळा येत नाही. मी तर खूप दमलो आहे गं, आता मला वाटायला लागलं आहे की काश आपण गाडीवर आलो असतो तर लवकर पोचलो असतो. त्याच्या बोलण्याचं तिला हसू आलं. तो गोंधळून तिच्याकडे पाहत, नेहा यात हसण्यासारखं काय आहे? मी तर जोक पण नाही केला. सर, खाली बघा बरं, रस्ता कसा आहे? तुमची गाडी आली असती का इथे? तो खाली पाहतो तर खरंच रस्ता खूप खराब असतो. विचारत करत, खरं तर बोलते ती, इथे नीट चालता पण येत नाही आहे, तर गाडी तर दूरचीच गोष्ट आहे. बरं, अजून किती पुढे जायचं आहे? सर, जवळच आलो आपण, ते बघा ऑइल मिल आली. तोच बाहेर उभे असलेले वॉचमन काका नेहाकडे पाहत, काय गं, आज काय आणलं आहे डब्यामध्ये? काका, आज मटर पनीरची भाजी आणली आहे. हे घ्या डब्बे, एक मुकेशदादाचा आणि एक अतुलदादाचा. हा देतो मी. बरं, तुझ्यासोबत हे पाहुणे कोण म्हणायचे? काका, ते मुकेशदादाच्या इथे आले आहेत शहरातून. ते खूप छान छान फोटो काढतात आणि त्याबद्दल त्यांना खूप बक्षीस पण मिळाले आहे. ती त्याचं तोंड भरून कौतुक करत होती. त्याला तिचं ते गोड बोलणं खूप आवडलं होतं. ते डब्बा देऊन दुसरीकडे जायला निघाले. आता त्याला तहान लागली होती. तो तिच्याकडे पाहत, आय एम थर्स्टी नाऊ. ती त्याच्याकडे पाहत, आय विल ब्रिंग वॉटर फॉर यू, वेट फॉर सम मिनिट. तिचं बोलणं ऐकून तो आश्चर्याने तिच्याकडे पाहतो, कारण ती इंग्लिशमध्ये बोलली होती आणि तेही न चुकता. तिने इकडे तिकडे पाहिलं तर तिला एक झोपडी दिसली. ती पडतच तिथे गेली आणि त्याच्यासाठी बॉटलमध्ये पाणी घेऊन आली. त्याने गटगट पाणी पिले आणि तिला थँक्यू म्हटले. तिने पण हसून त्याला वेलकम म्हटले. नेहा, तुला इंग्लिश येते? हो सर, येते मला, आणि 10वीच्या सुट्टीमध्ये शिकले मी. मुकेशदादा आणि अतुलदादाच्या इथे बरेच बुक्स आहेत, ते वाचायची मी. मग हळूहळू लक्षात यायला लागले. नेहा, म्हणजे तू आता 11वीला आहेस का? हो सर. तोच ते टेकडीजवळ पोहोचले. त्या टेकडीवरती एक महादेवाचे मंदिर होते. तिथे खूप सुंदर असे दृश्य होते. ते बघून स्वप्नीलला खूप आनंद झाला. त्याने आधी दर्शन घेतले आणि स्वप्नीलने तिथे खूप फोटो काढले. बरेच फोटो काढल्यानंतर ते घरी निघून गेले. आज स्वप्नील बराच चालल्यामुळे चांगला दमला होता. त्याने रात्रीचं जेवण केलं आणि झोपेच्या स्वाधीन झाला. दुसऱ्या दिवशी पण नेहा त्याच्यासोबत जाणार होती, म्हणून ती लवकर आली होती. तिने घरातील सगळं कामं पटापट आवरली आणि ते दोघे जायला निघाले. खरं तर त्याचं आता रोजचं झालं होतं. नेहा त्याला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात होती. ते स्वप्नीलला पण खूप आवडत होतं. त्याला जे फोटो पाहिजे होते अगदी तसे फोटो त्याला मिळाले होते. नेहा त्याला फोटोसाठी वेगवेगळी ठिकाणं दाखवून खूप मदत केली होती. आता त्याचे जायचे पण दिवस जवळ आले होते. आज नेहा त्याला वेगळ्या ठिकाणी घेऊन जाणार होते, पण आज तिला यायला जरा उशीरच झाला होता. तरी पण तिने सगळी कामं पटापट आवरली आणि ती त्याच्यासोबत जायला निघाली.
काल रात्री अचानक पडणाऱ्या पावसामुळे खूप गार असा वारा सुटला होता. त्याने आज पण पूर्ण दिवसात बरेच फोटो काढले. अचानक वातावरण चेंज झाले आणि पावसाला सुरुवात झाली. ते दोघं पडत पडत एक झोपडीजवळ आले आणि त्याचा आडोसा घेत तिथे थांबले. स्वप्नील चेक करत होता त्याचा कॅमेरा, ओला तर झाला नाही ते. इकडे आपल्या नेहाला पावसात भिजायला खूप आवडायचं म्हणून तिने कसलाही विचार न करता ती पावसात गोलगोल फिरून त्याचा आनंद घेत होती. स्वप्नीलचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि तो भान ओळखून तिला पाहू लागला. पूर्ण भिजल्यामुळे तिच्या अंगाला चिटकलेला ड्रेस तिचं सौंदर्य वाढवत होता. तिचे लांब सिल्की केस, तिची गोरी स्किन पावसाच्या पाण्यात अजूनच चमकत होती. खूप सुंदर दिसत होती ती आणि तिचं ते लहान मुलांसारखं पाण्यात उड्या मारणं सुरू होतं. स्वप्नील जास्त विचार न करता त्याचा कॅमेरा काढला आणि तिचे खूप फोटो काढू लागला. याची कल्पना तर नेहाला पण नव्हती. खूप वेगवेगळ्या पोजमध्ये तिचे फोटो त्याने घेतले होते तिच्या नकळत आणि फोटो बघून हसत म्हणाला, नेहा काय कँडिड पिक्स आले ग तुझे. तोच ढगांचा गडगडण्याचा आवाज आला. तशी ती पळत जाऊन स्वप्नीलच्या शेजारी जाऊन उभी राहिली. पाऊस पण खूप वाढला होता, कमी होण्याचं नाव घेत नव्हता. तिने झोपडीचा दरवाजा उघडला, ते दोघं आत आले. त्याच्याकडे पाहत ते आपण शेताकडे असल्यामुळे गावात नाही जाऊ शकत कारण पाऊस एवढा जोराचा आहे की ठिकठिकाणी पाणी साचले असेल. मला वाटतं आपण पूर्ण रात्र इथे थांबूया, स्वप्नील विचार करत नो प्रॉब्लेम आणि ते दोघं त्या झोपडीत थांबतात. सकाळी सकाळी तिला जाग येते. स्वप्नील अजून झोपलेला असतो. ती त्याला आवाज देते, सर उठा सकाळ झाली निघायला पाहिजे. तिच्या आवाजाने तो डोळे चोळत उठला, चल निघूया आणि ते घरी जायला निघाले. काही वेळाने ते पाटील यांच्या घरी पोहोचले पण त्यांच्या घरासमोर गर्दी बघून गोंधळले. ते दोघं समोर आले तसे गावातील लोक त्यांच्याकडे रागाने पाहत होते. तोच एक म्हातारी व्यक्ती बोलायला लागली, ही नेहा या शहरातील साहेबांसोबत पूर्ण रात्र बाहेर होती. पूर्ण रात्री दोघांमध्ये काय झालं त्यांचं त्यांनाच माहिती. तिच्या आईबाबांकडे पाहत ती म्हातारी व्यक्ती बोलत होती. तिची आई तर रडत होती आणि बाबा एक शब्द न बोलता खाली मान घालून उभे होते. स्वप्नील त्या म्हाताऱ्या व्यक्तीकडे बघून, हे बघा आजोबा, आता तुम्ही जे काही बोलले ते चुकीचं आहे. मान्य आहे आम्ही पूर्ण रात्र सोबत होतो पण आमच्या दोघांमध्ये काहीही झालं नाही आहे. आणि आम्ही तर घरी येणारच होतो पण तिकडे खूप पाऊस असल्यामुळे आम्ही अडकलो. आणि तुम्हाला पण माहिती असेल शेताकडे पाऊस पडल्यानंतर किती पाणी भरतं ते. तोच गावातील दुसरे लोक, तुम्हाला काय वाटलं तुम्ही सांगणार आणि आम्ही विश्वास ठेवणार असं काही नाही आहे. आणि तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांना आम्ही चांगलंच ओळखून आहे. तुम्ही व्यक्ती गावातील लहान सुंदर मुलींना बोलण्यात गुंतवतात आणि नंतर त्याचा फायदा घेतात. त्या दोघांना ते खूप काय काय बोलत होते. तोच एक वयस्कर व्यक्ती बोलली, एक रात्र एका अनोळखी मुलीसोबत घालवून आले, ही हिच्यासोबत कोण लग्न करेल आणि अशा मुलीने आमच्या गावात राहायचं नाही. आणि साहेब, तुम्हाला नेहाची एवढी काळजी वाटत असेल तर हिच्यासोबत लग्न करून घेऊन जा तिला तुमच्या घरी. या सगळ्यात तिच्या आईबाबा एक शब्द पण बोलत नव्हते. आज नेहाला खूप वाईट वाटत होतं. लहानची मोठी त्या गावात झालेली ती, तिच्या गावातील लोकांना तिच्यावर अजिबात विश्वास नाही आहे. या गोष्टीचा तिला खूप वाईट वाटत होतं. नकळत तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. यांचा माझ्यावर जराही विश्वास नाही आहे, स्वप्नील त्याच्या परीने गावातील लोकांना समजावण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचं कोणीच ऐकून घेत नव्हतं. पाटील यांची फॅमिली पण होती, ते पण काहीही करू शकत नव्हते. मुकेश स्वप्नीलचा हात पकडून त्याला बाजूला घेऊन जातो. स्वप्नील, मी जे बोलले ते तुला कदाचित वाईट वाटेल पण मला वाटतं तू नेहाशी लग्न करावं कारण तू जर असं केलं नाही तर ही माणसं तिच्यासोबत काय करतील याचा अंदाज तुला माहिती नाही आहे. स्वप्नील रागाने मुकेशकडे पाहत, तू काय बोलतोय, तुझं तुला कळतंय का मुकेश, असं कसं लग्न करू मी, आणि आता तुझा पण तुझ्या बहिणीवर विश्वास नाही आहे का. मी खरं बोलतोय मुकेश, तुम्ही जे समजताय तसं आमच्यात काहीही झालं नाही आहे, विश्वास ठेव. मुकेश त्याच्या खांद्यावर हात ठेवत, माझा तुझ्यावर आणि माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे तुमच्या दोघांमध्ये काहीही झालं नाही पण तू तिच्याशी लग्न नाही केलं तर ही गावातील लोक कदाचित तिचा जीव घेतील. प्लीज तिच्याबद्दल विचार कर, तिची काही चुकी नसताना किती मोठी शिक्षा मिळेल तिला. स्वप्नीलला खरं तर लग्न करायचं नव्हतं आणि ते पण त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या मुलीसोबत. त्याला मान्य नव्हते पण तिच्या निरागस चेहऱ्याकडे त्याचं लक्ष जातं आणि त्याच्या मनात विचार येतो, मी लग्न केले नाही तर ही वाचेल की नाही हे पण मला माहिती नाही. मुकेश हात जोडून त्याला विनवणी करत होता. खूप नाराजीने स्वप्नील लग्नाला तयार झाला. इकडे नेहा तर पूर्णपणे सुन्न झाली होती. तिच्या आयुष्यात काय होत आहे तिचं तिलाच काही कळत नव्हतं. ते त्या दोघांना घेऊन गावातील मंदिरात आले आणि देवांच्या समोर त्या दोघांचं लग्न लावले. स्वप्नीलने खूप नाराजीने तिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि तिच्या भांगेत कुंकू भरले. नेहा तर रडत होती आणि आशेने तिच्या आईबाबांकडे पाहत होती पण ते खाली मान घालून उभे होते.
नेहाला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं. निदान माझ्या आईबाबांनी तरी तिच्याकडून बोलायला पाहिजे होतं, पण ते एक शब्दसुद्धा बोलले नव्हते. तिच्या लहान बहिणी तिच्याजवळ आल्या. तसं नेहाने त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि त्यांना घट्ट मिठी मारून रडायला लागली. नेहा वैशाली काकूंजवळ गेली आणि त्यांना घट्ट मिठी मारून रडायला लागली. काकू तिच्या डोक्यावरून हात फिरवत, "बाळा, माझा माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. ती असं चुकीचं कधीच वागणार नाही." आणि त्या तिच्या गालावरून हात फिरवत रडू लागल्या. ती मुकेश आणि अतुल दादाजवळ गेली, त्यांना पण घट्ट मिठी मारून रडू लागली. "दादा, बघ ना माझ्यासोबत हे काय झाले." ते दोघं तिला शांत करतात आणि स्वप्नीलकडे पाहत माझ्या बहिणीची काळजी घे म्हणून सांगतात. स्वप्नील काही न बोलता त्याचा सामान घेतो. वैशाली ताई पण नेहाला काही कपडे देतात आणि ते दोघे शहराच्या दिशेने जायला निघतात. एकमेकांशी एक शब्द पण बोलत नाही. स्वप्नील घेईल का नेहाची काळजी, पत्नी म्हणून तिचा स्वीकार करेल का, बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.